नो टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ट्रिक पाहणार आहोत. आपण जर इंटरनेट वापरत असाल तर एक महत्त्वपूर्ण सेटिंग आपल्याला करायची आणि ती काय सेटिंग आहे सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर बघा, सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलचं जे प्ले स्टोअर आहे ते ओपन करायचं आहे आणि प्ले स्टोअरमध्ये इथं आपल्याला डाटा काउंटर विडगेट अशा प्रकारे टाकायचं आहे. डाटा काउंटर विडगेट आणि ते आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. आता मी ते ॲप इन्स्टॉल केलेलं आहे. आता मी ते ॲप ओपन करतो. ओपन केल्यानंतर बघा, अशा प्रकारे आपल्याला आपण जो दिवसभराचा डाटा वापरतो तो डाटा आपल्याला इथं सहज दिसून येतो. आता याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करायचं, काही सेटिंग करायचं आहेत. बघा, त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या मोरवर क्लिक करायचं आहे. मोरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं इंटरनेट स्पीड मीटरवर क्लिक करून इथं आपल्याला डाटा रेट मल्टिप्लाय बाईट्सवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं सेटिंगवर जायचं आहे. सेटिंगवर गेल्यानंतर आपल्याला इथं कन्फिगर इंडिव्हिज्युअल विडगेटवर क्लिक करायचं आहे आणि नंतर इथं आपल्याला बिलिंग सायकल जे आहे ते आपल्याला याच्यावरचे क्लिक करून इथं आपल्याला जसं आपल्याला पर डे डेलीचं आपल्याला सिलेक्ट करायचं. बघा, इथं इयरली मंथली ऑप्शन आहेत. आपण डेली सिलेक्ट करायचं, इथं डेट सिलेक्ट करायची, इथं नंबर ऑफ डेज इन वन आणि बाकीचे टायमिंग आलं इथं ओकेवर क्लिक करायचं आपण. त्यानंतर बाकी आपल्याला इथं काही करायची गरज नाही. त्यानंतर आपण इथं विडगेट अपडेट रेट याच्यामध्ये जाऊन आपण इथं मिनिट सिलेक्ट करून घ्यायची. एक मिनिट म्हणजे पर मिनिटाला तरी अपडेट होते आणि त्यानंतर आपण याला बॅक करायचं. बॅक केल्यानंतर आता हे ॲप समजा आपल्या मोबाईलमध्ये इथं अशा प्रकारे इथं दिसते अशा प्रकारे. आता आपण काय करायचं, आपल्या मोबाईलचे जे विडगेट असतात ते अशा जसे तुमच्यात कसे येतात तशा प्रकारे माझ्यात अशा प्रकारे येतात तुमच्यात कशाप्रकारे तसं करायचं. नंतर विडगेटवर आपण असं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर याला असं इथं आपण सिलेक्ट करून घ्यायचं. बघा, मी सिलेक्ट केलेलं आहे. अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर यातला आपण असं स्क्रीनवर असं आणायचं आणि असं वरती इथं असं अशा प्रकारे इथं ओढून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपला डेली जो डाटा आपण वापरतो तो डाटा इथं दिसून येईल. मोबाईलचा किती वापरला आणि वायफायचा. आता मी आज पर डेचा 895.37 MB वापरलेला आहे आणि वायफायचा 74 MB. तर अशा प्रकारे आपल्याला हे सहज आपला डाटा इथं आपण मोबाईलवर क्लिक केल्यानंतर आपल्या सहज समजेल की आपला डाटा किती संपला ते दिसेल. तर बघा, एकदम मजेशीर ट्रिक आहे. आपल्या मोबाईलमध्ये असणं गरजेचं आहे. आपल्याला डेली अपडेट आपल्याला आपल्या डाट्याची इथले इथं समजेल. कुठं आपल्याला चेक करायची गरज नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला हे ॲप घ्यावं लागेल. ॲपचं नाव आपल्याला समजलं असेल, व्हिडिओसुद्धा समजलं असेल. आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.